नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं FF स्टुडिओ मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच मराठी चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तर सुरू करूयात या भागाला. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत सामना या चित्रपटाबद्दल. जर तुम्ही आधीचे एपिसोड बघितले नसतील तर ते नक्की बघा. सामना हा चित्रपट 1974 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची IMDb रेटिंग्स आहे 7.1. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत श्रीराम लागू, निळू फुले, मोहन आगाशे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जब्बार पटेल. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. या चित्रपटाची त्या काळी बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झालेली. तर पहिल्या बोलूया स्टोरी बद्दल. एक गाव आहे तिथे हिंदूराव पाटील हे गुरुस्थ राहत आहेत. ते गावातील श्रीमंत व्यावसायिक आणि एक नावाजलेले समाजसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. तालुक्यातील अनेक कामात त्यांचा हातभार लागलेला आहे. आणि एके दिवशी त्यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एंट्री होते, जो की नेहमी दारूच्या नशेत असतो पण शिकलेला तत्वज्ञान देणारा तो व्यक्ती असतो. त्याचं कुटुंब असं काहीच नसतं. तो एकटाच दारोदार भटकत असतो आणि त्याला सहारा देतात हिंदूराव. त्यानंतर त्याचं नामकरण मास्तर म्हणून ते करतात. आता चित्रपटात खरी रंगत यायला सुरू होते. हिंदूराव आणि मास्तर यांमधील कलह, वैचारिक युद्ध प्रकर्षाने आपल्याला दिसतो. हिंदूरावचा खरा चेहरा आपल्याला समजत जातो आणि त्यामागे मास्तरांची भूमिका कशी निर्णायक असते हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सुंदर काळाच्या पुढचा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया चित्रपटाच्या काही ग्रेट पॉइंट्स बद्दल, ज्यामुळे हा चित्रपट क्लासिक या कॅटेगरीमध्ये येतो. पहिला पॉइंट म्हणजे या चित्रपटाची कथा एका नाटकासारखी आहे. चांगुलपणा आणि वाईट वृत्ती यांच्यामधील संघर्ष आणि यांमधील संवाद अचूक दाखवला आहे. कोण बरोबर कसं बरोबर याचा विचार आपण हा चित्रपट बघताना करतो. कथेबरोबर पटकथा म्हणजे स्क्रीन प्ले पण चांगला आहे. हिंदूराव आणि मास्तर यांमधील संवाद जरी फिलॉसॉफिकल असले तरी मास्तर मध्ये मध्ये जे हिंदूरावला टोमणे मारतात ते कसे पापाचे भागीदार आहेत हे दाखवतात. हे सर्व संवाद आणि ते चित्रण उत्तम जमून आले आहे. दुसरा पॉइंट म्हणजे अभिनय. दोन तगडे कलाकार निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघणे म्हणजे एक पर्वणीच होय. तिसरा पॉइंट म्हणजे दिग्दर्शन. असे खूप सारे सीन्स आहेत ज्यामधून दिग्दर्शकाला जे मांडायचं आहे ते अचूक मांडलेलं आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची गाणी सुद्धा खूप सुंदर आणि मधुर आहेत. फायनल वर्ड, माणूस हव्यासापोटी थोडी समाजसेवा करतो, मग तो समाजाचं भलं करता करता आपली आर्थिक बाजू तो कशी बळकट करतो, आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तो कसा करतो आणि जो कोण त्याच्यामध्ये येईल त्याला तो मारण्याची पण हिंमत दाखवतो. तरी सुद्धा एक सामान्य जनमाणसात त्या क्रूर धनवान माणसाची प्रतिमा मलिन होत नाही. तो सामान्यासाठी एक महान व्यक्तीच आहे असे चित्र कायम राहते. हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून दिग्दर्शक यांनी अचूक केला आहे. हे चित्रण पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. तर तुम्हाला ग्रेट मराठी फिल्मचा या सिरीजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही फीडबॅक सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण दुसऱ्या एका ग्रेट मराठी फिल्म्सबद्दल बोलू. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलचे इतर व्हिडिओ जरूर पहा. भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.